तेजस इन्शुरन्स कन्सल्टन्सीचे सर्वेसर्वा संचालक सागर डी औटे यांचा अभिष्टचिंतन सोहळा सुखमणी लॉन्स येथे शुक्रवारी मोठ्या थाटात साजरा झाला. या सोहळ्याच्या प्रारंभी आजी, आई, मावशी आणि बहिणींच्या हस्ते त्यांचं औक्षण करून बालगोपाळांसह मित्रपरिवाराच्या उपस्थितीत केक कापण्यात आला. या अभिष्टचिंतन सोहळ्याला सागर औटे यांचा मित्रपरिवार, नातेवाईक तसेच राजकीय शैक्षणिक क्षेत्रासह LIC चे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी LIC चे असिस्टंट ब्रांच मॅनेजर बाजीराव बोराडे आणि विकास अधिकारी सुहास काळे यांनी सागर औटेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या कामाचं कौतुक केलं. गरजेनुसार त्यांना इन्शुरन्सची विक्री करते आणि इन्शुरन्सची विक्री केल्यानंतर त्यांना 15 वर्ष 20 वर्ष सर्व्हिस देणं, परंतु ते काम स्वीकारलं आणि खूप ठिकाणी ते काम करतोय. मला आठवतो की त्यांनी जेव्हा आम्ही त्याला मी सांगितलं की जेव्हा तो एजन्सी करतोय तर जवळजवळ 100 ते 99 लोक हे अशीच एजन्सी करतात, तो थोडी प्रोफेशनल फी होती फक्त 8000 रुपये. त्यावेळेस मी त्याच्यातला म्हटलं की त्याच्यात तुला आक्रमण इन्शुरन्स ह्या ठिकाणी तुझी लाईफ चेंज होत आहे आणि त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. असं म्हणे की सर मला थोडा सपोर्ट करा म्हणे. मी जेव्हा मी म्हणेल मी सपोर्ट केला तर परमेश्वर ऍक्च्युली परशु रामचंद्रांनी किंवा परमेश्वरांनी सपोर्ट केलेला आहे हा माझ्या वतीने असं तुम्ही अर्थ घ्यायचा आहे त्याला. आणि मग त्यावेळेस मी त्याला काही थोडीफार फी त्याला बघायला दिली आणि तिथून त्याची आयुष्याची सुरुवात झाली. मित्रांनो, आज तो LIC मध्ये तुम्हाला सांगतो की झोनल मॅनेजर किंवा मेंबरच्या लेवलचा तुमचा तेजस, तुमचा सागर आवडे आहे. झोनल मॅनेजर किंवा मेंबर म्हणजे ज्या लोकांनी हा शब्द पहिल्यांदा ऐकला असेल त्यांना सांगतो की गोवा, गुजरात, महाराष्ट्र जेव्हा 30 राज्यांचे एक प्रोफेशनल झोन ज्याला प्रोफेशनल झोन नुसतं विचारात घेतला तर त्याच्यामध्ये गोवा, गुजरात, महाराष्ट्र येते. त्याच्यामध्ये जो प्रथम क्रमांक काम करतो तेवढा बिझनेस करतो त्याला म्हणतात की झोनल मॅनेजर. तर ती ते टार्गेट त्यांनी जवळपास गाठलेलं आहे आणि आता तो जे प्रगती करतोय ती जवळजवळ FDRT म्हणजे आजचे उत्सव मूर्ती तेजस औटे सागर जे आपले लाडके आहेत इथे मंचावर उपस्थित आदरणीय त्यांच्या मातोश्री आणि आजी, प्रथम सर्वांतर्फे मी नमन करतो. मित्रांनो, आज 20 सप्टेंबर जे काळे साहेबांनी त्यांच्याबद्दल जे काही सांगितलं आहे खरोखरच कौतुकास्पद आहे. मी शाखाधिकारी शाखा गडकरी चौक नाशिक डिव्हिजनल ऑफिस भारतीय आयुर्विमा महामंडळ जी एक विश्वासू संस्था आहे, आपल्या भारतातली सर्वात विश्वासू संस्था जी सरकारच्या अधिपत्याखाली काम करत आहे आणि तळागाळापर्यंत ग्रामीण भागापर्यंत जे काही विम्याचं संरक्षण पोहोचवत आहे त्या विम्याच्या संरक्षण पोहोचवण्याच्या कामामध्ये आपले सागर त्यांनी 3 वर्षापूर्वी पदार्पण केलं आणि आज जे काही स्वप्न त्यांनी बघितलेलं आहे MDRT झोनल मॅनेजर क्लब हे नक्कीच आपल्या सर्वांच्या सहकार्यातून तिथपर्यंत ते पोहोचणार आहेत आणि आपल्या सर्वांचं भारतातल्या आणि नाशिक जिल्ह्यातील किंवा या विभागातील या भागातील सर्व लोकांना विम्याच्या माध्यमातून सेवा देण्याचं काम त्यांच्या हातून जे घडणार आहे त्याबद्दल मी माझ्या LIC भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून त्यांच्यासाठी शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांतर्फे त्यांच्या कुटुंबियांसाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने.
या प्रसंगी मित्रपरिवाराकडून केक, शाल, पुष्पगुच्छ तसेच भेटवस्तू देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. दरम्यान अभिष्टचिंतन सोहळ्यावेळी सागर आवटे यांनी घरातील थोरा मोठ्यांच्या आशीर्वादामुळेच आज मी या ठिकाणी पोहोचलो असल्याचं मत मांडत तुमच्या मदतीमुळं आणि प्रेमामुळं हे शक्य झाल्याचं सांगितलं आणि सर्व उपस्थितांचे आभार मानले. म्हणजे जेव्हा नोकरी नव्हती आणि नोकरीची गरज होती तर त्यांच्याकडे मी गेलो असताना म्हणलं पगार पाहिजे मला, तुम्ही काम काही सांगा मला, फक्त 5,000 रुपये घर चालवायला पाहिजे, 5,000 रुपये महिना देणार असं तर मी काम करत नाही करत असं स्टेटमेंट माझं होतं त्यावेळेस. आणि जवळपास 3 महिने गेले तर 3 महिन्यानंतर मी त्यांनी मला स्वतःपर्यंत म्हणलं की ठीक आहे म्हणे मी पगार द्यायला तयार आहे तेवढा तर तू ये म्हणे. तर तसं एक्च्युली कायमस्वरूपी नोकरीच करायची होती असं ध्येय होतं, पण त्यांच्या मार्गदर्शनी त्यांच्या सहकार्यांनी एका बिझनेसमध्ये पाऊल उचललं आणि 2014 एल एस सीची एजन्सी घेतली. तर एजन्सी करत असताना खूप मध्ये अडचण यायची, तर मुंबई ते इंटरनॅशनल एक इन्स्टिट्यूट आहे ट्रेनिंगची, तर त्यांनी सांगितलं तर तिथे जायचं आहे तुला, पण ॲक्च्युली म्हणलं सर पैसेच नाही, तिथं घर चालवायला पैसे नाही, ते ट्रेनिंगचे पैसे कुठून भरणार. मी त्यांना टाळलं 6 महिने, पण जवळपास त्यांनी 2 पावलं उचलले की ठीक आहे म्हणे मी पैसे देतो आणि मला विश्वास येतो मी ते परत म्हणजे रिफंडची अपेक्षा नाही ठेवली, पण त्याच्याशीच करशील काहीतरी आणि मला वाटतं तिथे गेल्यावर तुझा काहीतरी फायदा होईल. तर त्याचं आज रूपांतर झालं तुमच्या मित्रांच्या सर्वांच्या आशीर्वादाने. तुम्ही दाखवलेला माझ्यावर विश्वास, जो 3 वर्षात जवळपास 300 मॅनेजरांचे संरक्षण दिलं, त्यांनी दाखवलेला माझ्यावर विश्वास करून वाढा की कोणत्याही कंपनीकडून किंवा कंपनीकडे पैसा ठेवणं ही खूप मोठी जबाबदारी असते एखाद्या माणसाची, तर तुम्ही सर्वांनी माझ्यावरती झोपवली आणि जे तुमचं काही फायनान्शियल प्लॅनिंग असेल ते एलएससी मार्फत करून घेतलं त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. तसेच इथं वेळात वेळ काढून आल्याबद्दल सर्व राष्ट्रीय शैक्षणिक उद्योजक मित्र परिवार तसेच मराठी सर असेल गावगावी असताना वेळात वेळ काढून आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सर्व माझ्या मित्र परिवारांना माझ्याकडून शुभेच्छा आणि पुन्हा एकदा आभार मानतो की आपला खूप बहुमूल्य वेळ काढून तुम्ही मला शुभेच्छा स्वरूपी एक आशीर्वाद दिला आहे आणि नंतर त्याच्याशी जोडून काहीतरी त्याबद्दल धन्यवाद. या प्रसंगी नाशिक LIC शाखेचे असिस्टंट ब्रांच मॅनेजर बाजीराव बोराडे, विकास अधिकारी सुहास काळे, सदानंद मोरे, नंदकिशोर आबा बोराडे, नाशिक जिल्हा अध्यक्ष मराठा महासंघ आणि भाजप नाशिक उपशहर अध्यक्ष सतनाम राजपूत, नगरसेविका शीतल माळोदे, नितीन माळोदे, नगरसेवक सुरेश खेताडे, उद्योजक विनोद बोधले, पवनराजे लोहट, जयंत चांदवडकर, कमलेश पिंगळे, योगेश चांगले, शिवम पाटील, निलेश मोरे, सचिन ढिकले, गुलाब भोये, डॉक्टर धीरज शर्मा, उमेश नाठे, नानासाहेब आपसुंदे, सुशांत उबाळे, निलेश मोरे, कैलास चुंबळे यांसह आप्तेष्ट मित्रपरिवार आणि पॉलिसीधारकांसह हिंदू हृदय सम्राट ग्रुप नाशिक तसेच गोल्डन ब्रदर्स ग्रुपचे सर्व मित्रपरिवार उपस्थित होता. वेध न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट आसिफ खान, औरंगाबाद रोड.